चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती व मुरुमाचे अवैध उत्खनन करून वाहतूक सुरू आहे। त्यामुळे अवैधरित्या रेती मुरुमाचे होणारे उत्खनन थांबविण्यात यावे यासाठी नितीन मत्ते यांच्या नेतृत्वाखाली धरमसिंह वर्मा यांनी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। तसेच तालुक्यातील अवैध रेतीची व मुरुमाची चोरी थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य तथा जिल्हा प्रमुख नितीन मत्ते, उपजिल्हा प्रमुख धरमसिंह वर्मा, मनोज तिजारे, केवलसिंग जुनी, विजय गोठे, श्रीहरी सातपुते, सुधाकर निवटे, विशाल बोकडे उपस्थित होते। होणाऱ्या विविध रेती आणि दारू तस्करी या दोन्ही विषयावरती तक्रार करण्याकरिता, निवेदन देण्याकरिता आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहो। माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंतीसुद्धा करण्यात आलेली आहे की आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये अवैध रेती उत्खनन, अवैध मुरुम उत्खनन या विषयावरती आपण स्वतः लक्ष घालून या अवैध वाहतुकीवरती आणि उत्खननावरती कारवाई करावी, जेणेकरून चिमूर शहरातल्या लोकांना ट्रॅक्टर वाहतुकीमुळे रात्रीचा होणारा जो त्रास आहे तो बंद होईल आणि शासनाचा जो करोडो रुपयाचा महसूल अवैध वाहतूकदारांतर्फे आणि अवैध उत्खननवाल्यांतर्फे जो बुडविला जातो आहे त्याला कुठेतरी आळा घातल्या जाईल, यासाठी आज आम्ही या ठिकाणी धरमसिंग वर्मा, केवलसिंग जुनी, सातपुतेजी बालू सातपुते आणि इतर सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी निवेदन सादर केलं आहे आणि त्यांना आम्ही या ठिकाणी SDM साहेब आणि तहसीलदार साहेब यांना इशारासुद्धा देऊ इच्छितो की येत्या काळामध्ये आपण जर या अवैध माफियांच्या विरोधामध्ये कारवाई केली नाही तर नक्कीच शिवसेना आपल्या आक्रमक भूमिकेमध्ये या ठिकाणी एक उग्र आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन प्रशासनाच्या विरुद्ध उभं करेल। त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत।